नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहूया लसीकरणाच्या मुद्द्यावरून। हायकोर्टानं सरकारला काही सवाल विचारलेले आहेत। लसीकरण पूर्ण असणाऱ्यांना प्रवेश का असा प्रश्न विचारला गेलेला आहे। लोकल मॉल्स आणि कार्यालयांमध्ये प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला गेलेला होता। मुख्य सचिवांचा निर्णय कायदेशीर नाही असं मुख्य न्यायमूर्तींनी म्हणत सरकारला फटकारलेलं आहे। लसीकरणाचा निर्णय मागे घ्या असं हायकोर्टानं राज्य सरकारला सांगितलेलं आहे। महाराष्ट्र सरकारला मुंबई हायकोर्टानं चांगलाच दणका दिलाय लसीकरणाच्या मुद्द्यावरून। कोर्टानं या संदर्भात सरकारकडे स्पष्टीकरण देखील मागितलेलं आहे। मुख्य न्यायमूर्तींनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला फटकारलेलं आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, लसीकरणावरून हायकोर्टानं राज्य सरकारला चांगलंच फटकारल्याचं दिसतंय। काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देखील मागितलं गेलेलं आहे। अजित, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लसीकरण हे सर्वांनी घ्यावं की नाही किंवा सर्वांनी लस घेऊ की घ्यावी की नाही यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला एक निर्णय दिलेला आहे। कारण का हा सर्वस्वी लोकांचा मूलभूत अधिकार आहे। कोणाला आपण लस घेण्याकरता जबरदस्ती करू शकत नाही। हा एक वेगळा भाग झाला। पण याच सगळ्या याचिकेला किंवा या सगळ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती किंवा मतावरती आधारित आज मुंबई उच्च न्यायालयाने हे मत जे आहे ते व्यक्त केलं असं म्हटलं तरी वावगत होणार नाही। कारण का मुंबई उच्च न्यायालयाचं हे स्पष्टपणे म्हणणं झालंय की मॉल, कार्यालय असतील, सार्वजनिक ठिकाणी असतील, रेल्वे असतील, या सर्व ठिकाणी जाताना दोन लसीकरण ज्यांचे झालेले आहेत त्यांनाच प्रवेश दिला जातो। त्यांचं लसीचे प्रमाणपत्र जे आहे ते विचारले जातात। हा निर्णय जो आहे हा निर्णय आता मागे घेतला पाहिजे। कारण का ज्या पद्धतीनं लोकांचे लसीचे डोस झालेले आहेत किंवा करोना सावट आता हळूहळू दूर होत चाललेला आहे, या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी सगळं वातावरण जे आहे ते पूर्वपदावरती येणं गरजेचं आहे। मुळात ज्या पद्धतीने राज्याने हे सगळे निर्बंध लादले होते हे निर्बंध जे आहेत ते बेकायदेशीर आहेत असं देखील हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। यामुळे हे निर्णय तुम्ही आता मागे घ्या आणि नागरिकांना दिलासा द्यावा, त्यांच्या अधिकारामध्ये कोणती बाधा आणू नये अशा पद्धतीचं वक्तव्य न्यायालयाने करून एक प्रकारे राज्य सरकारला एक चपराक दिलेली आहे। आणि उद्यापर्यंत राज्याचे मुख्य सचिव जे आहेत त्यांना यावर त्यांचा निर्णय जो स्पष्ट करायला सांगितलेला आहे। बिलकुल बिलकुल अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। कोर्टानं सरकारकडे या मुद्द्यावरून आता स्पष्टीकरण मागितलेलं आहे। महाराष्ट्र सरकारला मुंबई हायकोर्टानं लसीकरणाच्या मुद्द्यावरून फटकारल्याचं दिसत आहे। महाराष्ट्र सरकारला मुंबई हायकोर्टानं चांगलंच फटकारल्याचं दिसतं आहे। कोर्टानं सरकारकडे स्पष्टीकरण देखील मागितलेलं आहे। पुढची बातमी बघूया। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे प्रयत्न मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्फत आता होताना दिसत आहेत। सुभाष देसाई चर्चेसाठी दिल्लीत देखील गेलेले आहेत आणि केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्र्यांची सुभाष देसाई यांनी भेट देखील घेतलेली आहे। देसाई यांनी जी किशन रेड्डी जे या मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। मराठी दिनाच्या निमित्तानं हा दर्जा दिला जावा अशी विनंती देखील करण्यात आलेली आहे। 27 फेब्रुवारीला या संदर्भातली घोषणा करण्याची मागणी सुद्धा सुभाष देसाई यांनी केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश गेला आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता जर हे केंद्र सरकार हा अभिजात दर्जा देणारच आहे तर त्यासाठी आणखी एक प्रयत्न करावा आणि तो लवकरात लवकर मिळावा, ती पूर्तता व्हावी। आणि खास करून येत्या 27 तारखेला 27 फेब्रुवारी हा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत असतो। दरवर्षी या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, एक सोहळा होत असतो, पुरस्कार दिले जातात साहित्यिकांना, प्रकाशकांना। सर्व माध्यमं, मग ते प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक, नंतर सोशल मीडिया, अशा सगळ्यांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्था मंडळी यांच्या माध्यमातून हा संदेश सर्वत्र
पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आम्ही काही कलाकार आणि मान्यवरांना सोबत घेतलं आहे. त्या सर्व मान्यवरांनी पत्र दिली आणि ती पत्रसुद्धा आज मी मंत्री महोदयांना रेड्डी साहेबांना दिली. सचिन खेडेकर हे लोकप्रिय कलाकार आमचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत. ह्या सगळ्या अभियानामध्ये आम्ही एक उपक्रम केला तो असा की थेट राष्ट्रपतींना जनतेने लिहिलेली पत्र पोस्टकार्ड अशी सुद्धा हजारो रवाना केली आणि काल त्याच्यातली एक खेप माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रवाना केली. जवळजवळ 1,20,000 अशी पोस्टकार्ड राष्ट्रपती भवनाकडे पाठवलेली आहेत. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. मुंबईतल्या जुहूमधील नारायण राणे यांच्या अधीश बंगल्याची मुंबई पालिका पथकाकडून पाहणी करण्यात आली. जवळपास 2 तास या पथकानं बंगल्याची पाहणी केली. पालिकेच्या पथकासह बंगल्याच्या बांधकामाची पाहणी केल्याचं आता समोर येताना दिसत आहे. बंगल्याची सविस्तर माहिती घेऊन अधिकारी 2 तासांनंतर जुहूतल्या बंगल्यातून परत गेले. यावेळेला नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. नारायण राणे यांनी जुहूमध्ये बंगला बांधताना नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका मुंबई पालिकेनं ठेवलेला होता. राणेंच्या बंगल्याला नोटीसही पाठवण्यात आलेली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात राणेंच्या बंगल्यात दाखल झाले. 2 तासाच्या पाहणीनंतर पालिकेचे अधिकारी बंगल्यातून बाहेर आले. नारायण राणे यांच्या आदेश बंगल्यावर सुरू असलेल्या कारवाईवर आमदार नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पालिकेचे नियम सर्वांना सारखेच असून पालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करू असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. नेमकं केंद्रीय मंत्रालयावरून आलं आहे हे राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाकडून तिथे पोहोचलेलं आहे त्याची जरा तपासणी आम्ही करतो आहे. नाही तर केंद्र सरकारच्या नावाने खपवायचं आणि स्वतः मागे बसून खुरापती करायची असे काही लोक महाराष्ट्र सरकारमध्ये आहेत म्हणून योग्य माहिती आल्यानंतर त्याच्याबद्दल बोलू. नाशिकमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. दलाली खाण्यासाठी काहींना राज्य हवंय असा टोलाही फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राज्य भ्रष्टाचारात होरपळत असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता मोठी पावलं उचलली जात आहेत. जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मालवण इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड ॲक्वॅटिक स्पोर्ट्सला देण्यात आलेल्या अत्याधुनिक बोटीचं उद्घाटन झालं. राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. राज्यातल्या साहसी पर्यटनाला चालना देणं, स्थानिकांसाठी पर्यटनाच्या संधी निर्माण करणं आणि साहसी पर्यटन अधिक रोमांचकारी बनवणं हे सरकारच्या पर्यटन विभागाचं उद्दिष्ट आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरात श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतली. यावेळेला न्यू पॅलेसवर ते स्वतः गाडी चालवत गेले तर पालकमंत्री सतेज पाटील हे त्यांच्या शेजारच्या सीटवर बसलेले होते. यावेळेला शाहू महाराजांशी तब्बल 2 तास वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चाही केली. रात्रीचं स्नेहभोजनही त्यांनी न्यू पॅलेसवरच केलं. यावेळेला माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे सुद्धा उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मागणीवर संभाजीराजे छत्रपती येत्या 26 फेब्रुवारीला उपोषण करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतल्या 150 कोटींच्या अपहार प्रकरणी तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.
तपासामध्ये धक्कादायक खुलासे होण्याची शक्यताही सध्या वर्तवली जाती आहे। बँकेचे सभासद राजेंद्र गांधी यांनी घोटाळ्याची तक्रार केली आहे। याआधी सुद्धा बँकेच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत आणि आता या प्रकरणी फिर्यादी असलेल्या राजेंद्र गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणांची एकत्रित फिर्याद दिलेली आहे। कोर्टाच्या आदेशाने गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। या घोटाळ्यामध्ये अनेक बड्या चेहऱ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। 2014 पासून 2019 पर्यंत आणि नंतरच्या काळात सुद्धा 150 ते 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला जातोय। 2013 पासून या ठिकाणी ज्यावेळेस बँक मल्टीस्टेट करण्यात आली, ही मल्टीस्टेट ही फक्त बँकेची लुटमार करण्याचं नियोजनाचा कटाचा भाग म्हणून केली व त्यानंतर जे बँकेत गोंधळ चालू झाला भ्रष्टाचाराचा, त्याचा आम्ही 2013 पासून पाठपुरावा करतोय। परंतु मोठी राजकीय शक्ती समोर असल्यामुळे गुन्हे उघडकीस येऊन भी कारवाई अशी ठोस कुठलीही होत नव्हती आणि जे गुन्हेगार आहेत, जे संचालक, जे चेअरमन, जे कर्जदार, जे बँकेचे वरिष्ठ अधिकारी आज उजळ माथ्याने फिरत होते, त्यामुळे मला आज त्यांच्या विरुद्ध ती फिर्याद दाखल करावी लागली। नगर अर्बन बँक अहमदनगर या बँकेत 100 ते 150 कोटी रुपयांची रक्कम अपहार झाल्याचा गुन्हा कोतवाली पोस्ट येथे फिर्यादी राजेंद्र गांधी राणार अहमदनगर यांच्या तक्रारीवरून दाखल असून सदर गुन्हा हा तत्कालीन संचालक तसेच बँकेचे अधिकारी यांच्या विरुद्ध दाखल आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। साहेबराव, 150 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी आता ही कारवाई होताना दिसतीय। तपासामध्ये काही अनेक मोठी नावं देखील समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। साहेबराव, सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, जेव्हा हा घोटाळा गुन्हा जो आहे तेव्हा अहमदनगरच्या कोकण पोलिसमध्ये दाखल झाला, तेव्हा मध्ये राजकीय वर्तुळ असू द्या किंवा बँक क्षेत्रामध्ये मोठी खळबळ होती, कारण ज्या प्रकरणावरती एक सदस्य जो आहे बँकेचा त्याने 2013 पाठपुरावा करतो आणि शेवटी तिला पोलिसांनी दाद दिली नाही, म्हणजे हायकोर्टामध्ये गेले, हायकोर्टाच्या आदेशानंतर दाखल झाला। जवळपास त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 150 कोटी रुपयाचा ऑन रेकॉर्ड घोटाळा आहे, त्यामध्ये बाकीचे घोटाळे नंतर येतील। आपल्याबरोबर राजेंद्र गांधी आहेत, त्यांनी फिरत मला सांगा कशा प्रकारे हा घोटाळा आला की आपण आपली शक्यता। यामध्ये घोटाळ्याचा जर आपण 2014 विचार केला तर साधारण 250 कोटीचा माझ्या अंदाजे घोटाळा आहे। एकाएक तर बँकेतनं कागदपत्र अधिकृत कधीच मिळत नाही, ऑडिट रिपोर्ट सभासदाला दिला जात नाही, परंतु एक जागरूक सभासद म्हणून मी माझ्या लेवलवर जी माहिती गोळा केली त्याच्या आधारे या बँकेमध्ये जवळपास 250 कोटीचा घोटाळा झाला आहे। यापैकी 100 कोटींचे गुन्हे रजिस्टर झालेत, म्हणजे नोंद झाली आहे, जसं पिंपरी चिंचवडचा 22 कोटीचा आहे, डॉक्टर समोरला 23 कोटी रुपये दिलेत, हे गुन्हे दाखल झालेत। परंतु त्यानंतर जे राहिलेले 150 कोटीचे गुन्हे दाबण्यात येत होते, म्हणजे त्याच्याबद्दल कुठली पोलीस फिर्याद दाखल होत नव्हती, पैसे वसूल होत नव्हते, त्यामुळे काय झालं बँकेचे ठेवीदारांना ठेवी मिळणं अवघड झालं, गोरगरीब लोकांच्या ठेवी अडकल्या गेल्या। म्हणजे या पद्धतीने मी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला की ज्यावेळेस खरा होतो बँकेमध्ये गुन्हे दाखल करायचं तरी गुन्हे दाखल का होत नाही, संचालक मंडळ गुन्हे दाखल करायचं दाबतंय आणि जे संचालक दोषी आहेत तेच परत निवडून येतात आणि ते गुन्हे दाबतात। ते पुढे मला सांगायची मोडस ऑपरेंडी का होती एक्झॅक्टली यामध्ये काय करायचं, गरजू कर्जदार शोधायचा, त्याची कॅपॅसिटी समजा की 1 कोटी रुपये घ्यायची असेल तर त्याला म्हणायचं तुला 1 कोटी कुणी देणार नाही पण आम्ही देतो, पण तुला 10 कोटीवर सहाय करावं लागतील, तू 10 कोटीवर सहाय कर, 1 कोटी तुला देऊन 9 कोटी आम्ही घेऊ, अशा पद्धतीने तिथं ते झालेलं आहे। त्यासाठी मग हे जे पूर्वीचे चेअरमन होते त्यांचे काही निकटवर्ती होते त्यांचा खात्यांचा गैरवापर या बाबतीमध्ये करण्यात आला, म्हणजे कर्जदाराला 1 कोटी त्याच्या हातात द्यायचे, 9 कोटी दुसऱ्याच्या खात्यात वर्ग करायचे, नंतर ते सगळ्यांनी वाटून घ्यायचे, अशा पद्धतीने मोडस ऑपरेंडी पकडून या ठिकाणी सरळ आणि हे सर्व पुरावे आम्ही पोलिसांकडे सादर केलेले आहेत आणि ते पोलिसांना तथ्य वाटले, हायकोर्टाला त्यात तथ्य वाटलं, रिझर्व्ह बँकेने पण याबद्दल लिहिलेलं आहे 15/9/2020 रिझर्व्ह बँकेने त्यांच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले या ठिकाणी घोटाळे झालेत म्हणून, ते अशा पद्धतीने मोडस ऑपरेटिंग झालेले आहेत की पैसे चेअरमनच घ्यायचे असं त्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे रिझर्व्ह बँक म्हणते तर त्या शब्दाला किंमत येईल काही,
अधिक याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर ज्या ज्या घोटाळे झालेले आहेत त्याच्यामध्ये तत्कालीन संचालकांचा स्पष्टपणे सहभाग दिसतो. याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की नगरमध्ये जे मोठे मोठे म्हणजे श्रीमंत आहेत, जे करोडपती आहेत, राज्यपती आहेत, याच लोकांनी ह्याच बँकेमध्ये घोटाळे केलेले आहेत. आपल्या स्वार्थाच्या दुसऱ्या बँकांच्या नावाने कर्ज काढले आणि कर्ज डुबवायचं एमपीएमध्ये बँक न्यायची, जेणेकरून तुम्हाला मूळ रकमेच्या अर्ध्या किमतीमध्ये कर्ज सेटलमेंट करायचं. म्हणजे जर 10 कोटी कर्ज काढलं तर 5 कोटी पण सेटलमेंट कर्ज बँक करेल. म्हणजे या सगळ्या घोटाळ्यांच्या आरोपांनंतर आता कारवाई देखील होताना दिसतीये आणि काही अनेक मोठी नावं देखील तपासात नंतर समोर येताना दिसू शकतात अशी शक्यता वर्तवली जातीये. साहेबराव धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. पुढची बातमी आता आपण बघूया. पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर या ठिकाणी उगम पावणारी भीमा नदी महाराष्ट्रातली महत्वाची नदी आहे आणि या भीमा नदीच्या जलपात्राला जलपर्णीनं विळखा घातलाय. नदीतलं पाणी दूषित झालंय, जलचरांचा श्वास भीमा नदीत गुदमरतोय आणि या जलपर्णीचा सर्वात जास्त फटका भीमा नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांना बसतोय. इथं कृषी पंपाच्या सहाय्यानं पाणी उपसा केला जातो, मात्र कृषी पंपाच्या फुटवेला जलपर्णी अडकल्यामुळं पाणी उपसा करायला अडचणी येत आहेत. भीमा नदीकाठच्या गावांमध्ये कुजलेल्या जलपर्णीमुळं दुर्गंधी पसरलेली आहे, मच्छरांची पैदास व्हायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता ही जलपर्णी काढून नदीला मोकळा श्वास घेता येऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण करण्याची गरज आहे. दुसरीकडे मासे आणि इतर जलचर नष्ट होण्याच्या मार्गावर देखील आहेत, परिणामी मत्स्य व्यवसाय देखील धोक्यात आला आहे आणि मच्छीमारांसमोर देखील एक मोठं आर्थिक संकट उभं ठाकलेलं आहे. असे गावांना धंदा पाणी बंद आहेत, 10-12 दिवस झालेत आणि काय धंदा पाणीमुळे हे पत्त्यामुळे आम्हाला काय जमा नाही मासे धरता आणि याच्यामध्ये जरा इन्फेक्शन बी खुजली बिजली बी व्हायला लागली आहे, थोडंफार प्रॉब्लेम आहे. शेतीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे शेतीचं. जलपर्णी पूर्ण 2 महिन्यापासून नदीवरती पूर्ण पाण्यावरती तरंगलेली आहे व ह्याचा पिकावरती खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याचा खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. पुणे शहरातील दूषित पाणी हे नदीमध्ये सोडल्यामुळं ही जलपर्णी जास्त मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळं गावात रोगराईचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सुमित सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुमित, या भीमा नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय आणि त्यामुळेच कुठेतरी अनेक समस्या देखील आता यामुळे उद्भवल्या असल्याचं दिसतं आहे. नागरिक मागणी करतायत की ही जलपर्णी तातडीनं काढली जावी, काही हालचाली होत आहेत या संदर्भात? भीमा नदीला धार्मिक महत्व आहे, दरवर्षी आषाढ वारी होत असते, त्यामुळे या नदीचं महत्व खूप महाराष्ट्रामध्ये महत्वाचे मानले जाते. मात्र या नदीला आता विळखा बसलेला आहे, त्यामुळे इथले मच्छीमार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. इथले शेतकरी जे आहेत त्यांचे कृषी पंप जे आहेत त्या कृषी पंपाच्या फुटवेलला जलपर्णी लागून त्यांचा उपसाच होत नाही, अतिशय गंभीर स्वरूपाच्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा परिणाम या शेतकऱ्यांच्या पिकांवर होतोय, त्यामुळे ज्या मोठ्या मोठ्या शहरं आहेत त्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी नदीपात्रात सोडलं जातं. मग दौंड असेल, पुणे महानगरपालिका असेल आणि इतर ज्या काही मोठे शहर आहेत तिथलं पाणी त्या भीमा नदीमध्ये सोडलं जातं, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्याचा परिणाम या भीमा नदीवर आणि इथल्या शेतकऱ्या मच्छीमारांवर होतोय. त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत त्यांनी त्यांच्या हद्दीमध्ये ज्या काही जलपर्णी आहे ते काढून बाहेर टाकणं महत्वाचं आहे, अन्यथा इथले गावाची गावं नष्ट होणार आहे. कारण ही जी जलपर्णी वाळून गेली त्याच्यानंतर तिचा दुर्गंधी सुटते आणि दुर्गंधी आल्यानंतर मात्र इथल्या गावकऱ्यांना तिथं उभं देखील राहू वाटत नाही अशी परिस्थिती तिथली गावाकडच्या नदीच्या ठिकाणी होते. त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष घेऊन लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा याचा परिणाम हा मोठा होण्याची शक्यता आहे. बिलकुल सुमित, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आपण पाहिलं कशा पद्धतीनं भीमा नदी पात्रामध्ये जलपर्णीचा विळखा मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे, ते नागरिकांनी जे स्थानिक आहेत त्यांनी मागणी केली आहे तातडीनं ही जलपर्णी काढली जावी. पुढची बातमी आता आपण बघणार आहोत, ही बातमी साताऱ्यातली आहे. पाटणमध्ये मनोरुग्ण मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीवर 6 जणांनी अत्याचार केलेले आहेत. पॉक्सो अंतर्गत पाटण पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची देखील माहिती मिळते आहे. आर्थिक फायद्यासाठी हा
दुष्कृत्य केलं आहे। याच्यामध्ये पोलिसाला माहिती भेटताच इमिडिएटली आम्ही कारवाई केली। महिलाला आणि ज्या लोकांनी मुलीबरोबर असे अत्याचार केला या सर्वाला पोलिसांनी अटक केला आहे। आतापर्यंत 6 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ज्या लॉजवर हा घटना घडली त्या लॉज मालकाला पण याच्यामध्ये आम्ही आरोपी केला आहे आणि पुढची तपास महिला अधिकारी मार्फत आम्ही करत आहोत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत। आमदार रवी राणा यांना आता अटकेपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे। राणा यांना महाराष्ट्रात येण्याची परवानगी देखील दिली गेलेली आहे। पालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणी गुन्हा नोंदवला गेलेला होता, मात्र आता त्यानंतर पटियाला कोर्टानं आमदार रवी राणा यांना काहीसा दिलासा दिल्याचं आपण पाहतो आहोत। राणा यांना महाराष्ट्रात येण्याची परवानगी दिली गेलेली आहे। अमरावतीतल्या चौकात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी अमरावती पालिका आयुक्तांवर राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकलेली होती आणि या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या प्रकरणी ते पटियाला कोर्टात गेल्यानंतर त्यांना आता अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, रवी राणा यांना आता काहीसा दिलासा मिळाल्याचं दिसतंय, सविस्तर त्याबद्दल काय सांगाल? प्रशांत, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? प्रशांत यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही, कदाचित आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र रवी राणा यांना आता कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाल्याचं आपण पाहतो आहोत। पटियाला कोर्टानं रवी राणा यांना अटकेपासून संरक्षण दिलंय, महाराष्ट्रात परतण्याची परवानगी देखील दिलेली आहे। राज्यात आल्यानंतर रवी राणा यांना अटक होणार नाही हे देखील आता समोर येताना दिसतंय। पुढची बातमी बघूया। ज्ञानदेव वानखेडेंनी नवाब मलिकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी झालेली आहे। हायकोर्टानं नवाब मलिक यांना या प्रकरणी नोटीस बजावली होती आणि कारवाई का करू नये हे स्पष्ट करा असे निर्देश कोर्टानं दिले। त्यावर नवाब मलिक यांनी स्वतः हजर होत खुलासा केलेला आहे। या प्रकरणी आता पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय नेमकी माहिती? ज्या पद्धतीनं नवाब मलिक यांनी आरोप केले होते त्या आरोपांबद्दल वानखेडे यांनी या प्रकरणी न्यायालयामध्ये त्यांची बाजू मांडत सांगितलं होतं की कशा पद्धतीने न्यायालयाने आदेश देऊन देखील नवाब मलिक हे जे आहेत ते आमची बदनामी करतच आहेत। त्यांनी ट्विट करून किंवा ते किंवा त्यांच्या माध्यमातून इतर त्यांची जी मंडळी आहेत ते सतत आमच्या परिवाराची बदनामी करतायत, यामुळे न्यायालयाचा हा संपूर्णपणे अवमान झालेला आहे। याबद्दल नवाब मलिक यांनी स्वतः उपस्थित न्यायालयामध्ये राहिले होते, त्यांना न्यायालयाने आदेश दिले होते, त्यानुसार न्यायालयामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी न्यायालयामध्ये खुलासा केलेला आहे की न्यायालयामध्ये जे प्रतिज्ञापत्र ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये अपमानजनक किंवा अवमानजनक विधानांचा वापर करून त्यांची बदनामी केली असं त्यांचं जे म्हणणं आहे हे साफ खोटं असून मी प्रसारमाध्यमांसमोर पत्रकार परिषदेत जे काही बोलतो त्यात वानखेडे किंवा वानखेडे यांचा कुठे उल्लेख नाही। तरीही वानखेडे यांनी माझ्यावर अवमान याचे दाखल करून त्यावर कोर्टात सादर केल्या माझ्या उतारायचा स्वतःहून शब्द त्यांनी घेतलेले आहेत। हा सगळा जो आरोप आहे एक प्रकारे पाहिलं तर ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावरती आरोप केले होते की ते त्यांची बदनामी करतात, पण आता प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे नवाब मलिक यांनी आणि ते स्वतः बोलतायत की ज्या पद्धतीनं मी त्यांचं कोणाचंही नाव घेतलेलं नाही असं असताना देखील जाणीवपूर्वक माझ्या बाबतीमध्ये तक्रार करून न्यायालयाची दिशाभूल केली जाते, यामुळे न्यायालयाने या सगळ्या प्रकरणी जे आहे ते आपली म्हणणं जे आहे ते मांडावं, कारण मी जर कोणाची बदनामीच केली नाही तर माझ्यावरती मी न्यायालयाचा अपमान केला कसा, बरोबर असा त्यांनी आता प्रतिसावालच केलेला आहे। या सर्व प्रकरणी पुढल्या आठवड्यात सुनावणी झालेली आहे। बिलकुल अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। देशामध्ये दरवर्षी अपघातात लाखो लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतो, यातले काही अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळे होत असतात, मात्र अनेक अपघात हे चुकीच्या रस्त्यांमुळे देखील होतात। काही महामार्गांवर रस्ते तयार करताना सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। काही ठिकाणी रस्त्याचं वळण, रस्त्याचं स्ट्रक्चर, चढउतार, तर काही ठिकाणी बांधकामातल्या त्रुटींमुळे अनेक अपघात होतात।
त्यामुळे न्यूज 18 लोकमत राज्यातल्या चुकीच्या रस्त्यांचं ऑडिट तुमच्या समोर आणताय. तुम्ही वापरत असलेला महामार्ग हा किती धोकादायक आहे याची माहिती तुम्हाला मिळू शकेल. या अशा चुकीच्या रस्त्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आम्ही यमाचा महामार्ग ही मोहीम सुरू केली आहे. पुणे, नाशिक, वर्धा, जुन्नर या शहरांनंतर आता आपण नागपूरमधल्या एका ब्लॅक स्पॉटचा आढावा घेऊया. रस्ते अपघात आणि या रस्ते अपघातांमध्ये नागपूर जिल्ह्याचा क्रमांक हा राज्यात पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये येतो. नागपूर जिल्ह्यात अपघाताचे 66 ब्लॅक स्पॉट्स आहेत. तिथं नेहमी अपघात होत असतात. त्यापैकी 48 ब्लॅक स्पॉट्सवर काम सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. मात्र हे सगळे ब्लॅक स्पॉट्स आजही प्रवाशांसाठी मृत्यूचं कारण ठरत आहे. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हा रस्ता अपघातांमुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यात इथं अनेक अपघात झालेत. सातनवरी गावाशेजारी असलेला हा रस्ता ब्लॅक स्पॉट ठरलाय. गेल्या काही वर्षात गावातील 20 अधिक लोकांचा या रस्त्यावरील अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. नॅशनल हायवे क्रमांक 6 म्हणजे नागपूर ते अमरावतीचा जो नॅशनल हायवेचा हे जे सातनवरी गाव आहे, या सातनवरी गावावर तर हा एक ब्लॅक स्पॉट आहे. मागच्या 20 जर का बघायचं झालं असेल तर साधारण 20 ते 25 लोकांचा इथे अपघातामुळे मृत्यू झालेला आहे एका ठिकाणी. आणि इतकंच नाही तर महिन्याला 4-5 सातत्याने इथे अपघात होत राहते. महिन्याला या ब्लॅक स्पॉटवर 3 ते 4 अपघात होतच असतात असं गावकरी सांगतात. सातनवरी ग्रामपंचायतने देखील याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र थातूर माथूर कारवाई करून या ब्लॅक स्पॉट आणि अपघाताला जबाबदार असलेली अटलांटा कंपनी हात वर करत असल्याचं गावकरी सांगतात. भरपूर ॲक्सिडेंट झाले आहे इथे, पण बाहेरच्या लोकांचे जास्त झाले आहे आणि गावातले लोकांचे 4 लोकांचे अंडर स्पॉट मरण पावले आता 2-4 महिन्यापहिले. महिन्याला 4-5 तर पक्केच आहे इथे, म्हणजे खूप प्रमाणचं खूपच ॲक्सिडेंटचं हे आहे इथे. काही मॅनेजमेंट बरोबर नाही, त्यामुळे थोडंसं इथं ॲक्सिडेंटचं प्रमाण थोडं जास्तच आहे इकडे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात या ठिकाणी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यामुळे सालवनकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. काही नाही, काही सपोर्ट पाहिजे ना, आधार म्हणजे काहीच नाही, असं पोर असे काम करून राहिले, मग त्याचं काही ना काही सपोर्ट पाहिजे ना. मला काही मदत केली सरकारनं? काहीच नाही. नॅशनल हायवेवाल्यांनी काही मदत केली? सातनवरी गावातील रस्ते अपघातात 9 चैताली सोनबसरेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पोटचा गोळा अपघातात गमवल्यानं तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत. गाव जाते थे बुआ के. अच्छा, तो खड़े थे सर, मालूम नहीं गाड़ी किधर से आई, एक्सीडेंट हो गया. अमरावती की तरफ से आई थी गाड़ी, एक्सीडेंट हो गया. कौन कौन जा रहे थे? मेरी सासू माँ थी और लड़की थी मेरी. रस्ते अपघाताला रस्ते निर्मितीची चुकीची पद्धत आणि अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनेकदा सांगतात. चुका दुरुस्त करून अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. लोगों ने रोड सेफ्टी के विषय में और सजग बनना चाहिए. हमारे देश में 5 लाख एक्सीडेंट होते, 3.5 लाख मौत होती है. तमिलनाडु ने 50% एक्सीडेंट और 50% मौतें कम की. हम लगातार ये कोशिश कर रहे हैं कि किस प्रकार से हम एक्सीडेंट्स को टाल सकते हैं. अपघाताचे ब्लॅक स्पॉट प्रशासनाकडून तयार केले गेलेत, मात्र त्यावर म्हणावी तशी प्रगती झाली नसल्याचं दिसतं. त्यामुळे ब्लॅक स्पॉटवर अजूनही अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघातांचे ब्लॅक स्पॉट शोधून प्रशासनाला जागा करण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं अपघाताचे महामार्ग ही मोहीम सुरू केली आहे. आता आमच्या या मोहिमेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना केल्या जातील एवढीच माफक अपेक्षा. रस्ते अपघातात देशात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूचा आकडा बघितला तर तुमच्या पायाखालची वाढू सरकून जाईल. कधी आला वाहतूक नियमाचे उल्लंघन जबाबदार असते, तर कधी चुकीची रस्त्याची डिझाईन जबाबदार असते. रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे, मात्र यावर होणारे काम ज्या संत गतीने सुरू आहे तेच अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. व्हिडिओ संदेश विलास खडसेसह तुषार कोहळे,
न्यूज 18 लोकमत नागपूर। महामार्ग अपघातात आणखी किती बळी जाणार असा प्रश्न आता लोक विचारत आहेत आणि आपण 48 ब्लॅक स्पॉट्स नागपूरमधले आयडेंटिफाय केलेत। त्यापैकी एका ब्लॅक स्पॉटचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला होता। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात की नागरिकांनी रोड सेफ्टीच्या बाबतीत सजग राहिला पाहिजे। या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, नितीन गडकरी म्हणतात रोड सेफ्टीच्या अनुषंगाने नागरिकांनी सजग असणं गरजेचं आहे, वाहन चालकांनी सजग असणं गरजेचं आहे, पण चुकीच्या रस्त्यांच्या बाबतीत, त्यांच्या स्ट्रक्चर चुकीचं असण्याच्या बाबतीत नेमकं प्रशासनानं काय केलं गेलं पाहिजे याबद्दल आता काय होणार पुढे? प्रशासनानं हे ब्लॅक स्पॉट्स आयडेंटिफाय करून काही तातडीनं त्यावर कार्यवाही केली आहे का? तुषार, काय सांगाल त्याबद्दल? अजिंक्य, नागपूर शहरामध्ये एकूण 66 ब्लॅक स्पॉट आहेत, त्यापैकी 48 काम झाल्याचा दावा प्रशासनानं केलेले आहे आणि 18 काम सुरू असं ते सांगतात। मात्र ज्या प्रकारे नागपूर जिल्ह्यामध्ये अपघाताची जी मालिका सुरू आहे त्यामुळे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे। 2 दिवसाआधीची घटना एक मी उदाहरण तुम्हाला सांगतो की याच ज्या ब्लॅक स्पॉटवर आपण काम केलं त्याच्या 5 किलोमीटर आधी एक अपघात झाला। त्या अपघातामध्ये आई वडील आणि 5 महिन्याच्या एका बाळाचा मृत्यू झालेला आहे। जे अपघाताचं प्रमुख कारण होतं ते हे होतं की जो अटलांटा कंपनीने कोंढाडी ते वाडीपर्यंतचा रोड बनवलेला आहे तो अजूनही अपूर्व आहे। म्हणजे मागच्या 20 वर्षाआधी त्या रोडचं काम सुरू झालं पण अजूनही त्या रोडला सर्व्हिस रोड नाही। अजूनही त्या रोडवरचे जे थांबे आहे ते पुरेपूर तयार करण्यात आलेले नाही। त्यामुळे कंत्राटदाराकडनं कशाप्रकारे चुकीचं काम केलं जातं इतकंच नाही तर जो DP प्लॅन असतो, NHRचे जे इंजिनियर्स असतात त्यांच्या जे डिझाईन असतात त्या चुकीमुळे देखील अनेक वेळा अपघात झाल्याचं स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्याला वारंवार सांगत असतात। मी तुम्हाला एक उदाहरण आणखी सांगतो की कोंढाडी ते वारी दरम्यान मागच्या 15 वर्षाचा जर काही विचार केला ना तर 300 नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्यातलं जास्तीत जास्त जे प्रमुख कारण पुढे आलं ते म्हणजे रस्त्याचं अर्धवट काम आणि चुकीची डिझाईन। त्यामुळे या भागातली जी अटलांटा कंपनी आहे त्यांच्या संबंधात स्थानिकांनी वारंवार तक्रारी दिल्या। अनेक गावचे स्थानिक सरपंच असेल, नागरिक असेल, यांनी खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देखील तक्रारी दिल्या। या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यात आलं असं असताना देखील त्याकडे महत्त्वाचं म्हणजे की त्या कंपनीने अजून पुढे काम सुनियोजित पद्धतीने आणि व्यवस्थित करावं याकडे ते लक्ष देत नाही। विशेष करून अधिकाऱ्यांची देखील तेवढी नैतिक जबाबदारी आहे। म्हणजे एखाद्या राष्ट्रीय महामार्गावर ते ब्लॅक स्पॉट असेल त्याचं काम नियोजन पद्धतीने होत नसेल किंवा त्या महामार्गाचं काम अर्धवट अवस्थेमध्ये असेल तर तुषार, एकीकडे नितीन गडकरी म्हणतायत की रोड सेफ्टीच्या अनुषंगाने सगळ्यांनी सजग व्हायला हवं, अगदी खरंय, 100% मान्य आहे, पण ज्या रस्त्यांच्याच बाबतीत, त्यांच्या बांधणीच्या बाबतीत, स्ट्रक्चरच्या बाबतीत चुका झाल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यामध्ये प्रशासकीय अनास्था दिसतीये का? त्या संदर्भात काय नेमकं सांगाल? 66 पैकी 48 ब्लॅक स्पॉटवर काम झालेलं आहे आणि 18 काम होणे बाकी आहे। मात्र जे 48 काम झालं तिथं देखील अजून अपघाताची मालिका सुरू आहे। म्हणजे तुम्ही सावनेर तालुक्यातील केळवद घ्या किंवा नागपूर अमरावती महामार्गावरील सातनवरी घ्या, बाजार गाव घ्या, 14 मैल घ्या, हे असे ब्लॅक स्पॉट आहे की जिथे सातत्याने घटना घडत असतात त्यावर काम झाल्याचा प्रशासनाकडनं दावा केला जातो मात्र ज्या पद्धतीने ज्या प्रकारे ते काम व्हायला पाहिजे तसं होत नाही। अनेक वेळा हे बघायला मिळालं की कंत्राटदार अर्धवटच काम करतो आणि मध्येच सोडून देतो, ते काम वर्षानुवर्षे तसंच प्रलंबित राहतं, त्यामुळे त्या प्रलंबित कामामुळे देखील अपघात झालेले आहेत। तर कुठेतरी ब्लॅक स्पॉटवर काम झालं असा दावा प्रशासनाकडनं केला गेला असला तरीही मात्र पाहिजे त्या प्रमाणामध्ये अपघाताचं नियंत्रण आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्यामध्ये प्रशासन अजूनही अपयशी असंच म्हणावं लागेल। अजिंक्य, बिलकुल। तुषार, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपण पाहिलं असेल की वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहनं चालवली पाहिजेत, सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आणि या अनुषंगानं अपघात टाळता येऊ शकतात। पण ब्लॅक स्पॉट्सच्या बाबतीत काय, या ब्लॅक स्पॉट्सवर कायमचा उपाय नेमका केव्हा, असाही प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। तुषार, धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये वेळ झाली आहे, इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।